तर अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा आता दिल्ली येथून ठाकरे सरकार विरोधात आवाज उठवत आहेत. थोड्याच वेळात राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार आहेत. तर आज राणा दाम्पत्य दिल्लीतील कनॉट प्लेस इथं हनुमान चालीसा आणि त्याचबरोबर महाआरती हनुमान मंदिरात करणार असून दरम्यान राणा दाम्पत्य घरापासून मंदिरापर्यंत पायी निघालेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. राणा दाम्पत्य आपल्या घरापासून ते हनुमान मंदिरापर्यंत पायी निघालेले आहेत हनुमान चालीसा पठण करण्यासाठी. ते हनुमान मंदिरात कनॉट प्लेस इथल्या हनुमान मंदिरात जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, म्हणाली खास करून जर बघितलं आपण जर गेल्या काही दिवसापासून मित्रांना या प्रकारचे होतात आहे ज्या पद्धतीने हनुमान चालीसेच्या मुद्द्यावरती त्यांना महाराष्ट्रामध्ये अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी जामीन घेऊन ते आता दिल्लीत आहे. गेल्या 5 ते 6 दिवसापासून ते दिल्लीत आहेत आणि दिल्लीत आल्यानंतर त्यांनी दररोज पत्रकार परिषद घेतल्यासोबत आता त्यांनी एक अतिशय महत्वाचं म्हणजे त्यांनी जो निर्णय घेतला आहे की आता आज ते शनिवारी खास करून सकाळी 8:30 दरम्यान ते घरून निघालेले आहे आणि त्यानंतर ते साधारणतः सीपी म्हणजे कॅनॉट प्लेस पासून संबोधलं जातं तिथे ते संकटमोचन मंदिर आहे. जगप्रसिद्ध संकटमोचन मंदिर आहे. त्या संकटमोचन मंदिरामध्ये जाऊन ते हनुमान चालीसेचं वाचन करणार आहे. एक महत्वाचं म्हणजे सोबतच बघितलं यावेळी त्यांच्यासोबत नवनीत राणा ज्या खासदार आहेत ते आता आहेच आहेत. त्यांचे पती सोबतच रवी राणा देखील आहेत आणि हे दोघंही दाम्पत्य राणा दाम्पत्य जे आहे हे संकटमोचन मंदिरात जाईल तिथे हनुमान चालीसा आणि आरती करतील. त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कुठेतरी ज्या पद्धतीनं जे सुबुद्धी त्यांना सुचलेली आहे ते त्यातून त्यांना त्यातून त्यांना त्यांना योग्य बुद्धी मिळावी आणि सोबतच त्यांनी महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल यासाठी आम्ही हनुमान चालीसा करत आहे असा दावा नवनीत राणा यांनी केलेला आहे. रवी राणांनी थेट अनेक आहेत आणि त्याच संदर्भात ते देखील जेव्हा इथे हनुमान चालीसाच्या कार्यक्रमाला पोहोचतील तिथे जेव्हा ते पत्रकारांशी बोलतील त्यावेळी देखील ते थेट लक्ष हे उद्धव ठाकरे असणे शक्यता आहे. त्यामध्ये आज हनुमान चालीसा करण्याच्या मागे त्यांचा एक प्रमुख उद्देश जे होतं ते उद्देश कारण की आज उद्धव ठाकरे यांची एक अत्यंत महत्वाची सभा आहे. अगदी बरोबर आहे प्रशांत. आणि म्हणूनच आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर. किशोरीताई, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आणि जसं आपण तुम्ही देखील पाहत असाल की राणा दाम्पत्य आता पुन्हा एकदा आक्रमक झालं आहे. दिल्लीमध्ये जाऊन मुंबईत मातोश्रीवर त्यांना हनुमान चालीसा पठण करता आलं नाही म्हणून त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंविरोधात दिल्लीत हनुमान चालीसा पठण करण्यासाठी त्या निघालेल्या आहेत. मुळामध्ये आमच्या विरोधात कसं होऊ शकतं की हनुमान चालीसा हा काय एका कोणाची मालकी नाहीये ना. हनुमान चालीसा आम्ही बोलतो, आमच्या घरात बोलतो, आम्ही आमच्या देवळात बोलतो. आदित्य ठाकरेंनी हनुमान चालीसाची पूजा करताना तोंडपाठ हनुमान चालीसा पुस्तक न घेता आरती करत बोलली आहेत. त्यामुळे हनुमान चालीसा हा ही काय नौटंकी आहे. हनुमान चालीसा ही आमच्या हिंदुत्वाची सगळ्यांची एक त्याच्यातली एक प्रार्थना आहे जी रामरक्षासारखी प्रार्थना आहे, गणपती स्तोत्र आहे अशा आणि त्यातली एक प्रार्थना आहे. पण नवटंकीत करायची आहे आणि नवटंकीत करायला लावणारे त्याच्या मागे आहेत. त्यामुळे ह्या नवटंकीला इतकं का आपण पण वेगळी जायचं, तिला करत राहू दे ना. उलट मी तर म्हणते करून करून भागली आणि आता देवपूजेला लागली तर चांगलंय की काहीतरी सुधारणा होते तिच्यात, चांगलं होत आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये उद्धवजी ना टार्गेट काय, उद्धवजी त्यांच्या कामावर फोकस करतायत. जे लोकांना हवंय, जे लोकांना आता अडचणीचं झालंय, जे लोकांना त्रास होतोय, महागाई वाढलीय, सिलेंडरचे भाव वाढलेत, पेट्रोल वाढलंय, कुठलाही आपला उद्योगधंदा बाहेर पळवले जात आहेत त्याच्यावर ते फोकस करताय. तर हे काय हनुमान चालीसा करून नवटंकी करते करून भागली. आणि किशोरीताई त्यांनी आवाहन केलेलं आता काही वेळापूर्वीच पत्रकारांशी बोलताना की शिवसेना आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा आमचं राणा दाम्पत्यांचं आव्हान आहे, त्यांनी आम्हाला रोखून दाखवावं. मी माझ्या शिवसेनेच्याच भाषेत बोलीन, असले आव्हान नौटंकी करणाऱ्या लोकांकडनं घेण्याची शिवसेनेला सवय नाही. आम्हाला आव्हानाची गरजच नाही. ते आमचं हिंदुत्व आहे, ते आमचं देव आहे. ह्याच्यावर उदाहरणं द्यायची झाली तर फार मोठा एक डिबेट घ्यावा लागेल आपल्याला. पण
या नौटंकी करणारी बाई ही करून करून भागली, वयाच्या 12व्या वर्षापासून ती प्रसिद्धी झोतात आहे, कुठल्या झोतात ते नंतर बघू आपण, ही नौटंकी करायला लावणार. किशोरीदाई असंच तुम्ही आपल्यासोबत राहा, आपल्यासोबत भाजपचे नेते राम कदम सुद्धा जोडलेले आहेत. राम कदम जी, तुम्ही देखील आता ऐकलं असेल, दिल्लीमध्ये हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य निघालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेवर टीका केलेली आहे, शिवसेनेच्या विरोधात जाऊन आम्ही हे हनुमान चालीसा पठण करतोय, शिवसेनेला आव्हान देतोय असं म्हणत त्या आता निघालेल्या आहेत. मात्र किशोरीदाई पेडणेकरांनी म्हटलेलं ही पूर्णपणे सपशेल नौटंकी आहे. नाही, या ठिकाणी राणा परिवाराचा देखील स्वतःचा स्वतंत्र पक्ष आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी काय करावं आणि त्यांनी ज्यांना आवाहन दिलंय त्या शिवसेना नेत्यांनी काय प्रतिक्रिया द्यावी या बाबतीत आम्ही टिप्पणी करणार. पण एक मात्र आपल्याला नाकारता येणार नाही, हिंदू म्हणून देवाचं नाव जर कोणी घेत असेल, हा त्याच्यानंतरचं पुढचं विधान मला माहित नाही, मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी टिप्पणी करणार नाही. पण कोणी देवाचं नाव घेत असेल, कुठल्या देवताचं स्तोत्र म्हणत असेल, पठन करत असेल, तर त्याच्यावर कोणालाही आक्षेप असण्याचं कारण नाही. आणि आक्षेप घेण्याचं कारण तरी काय? मी थेट किशोरीताईंकडे जाते. राम कदमजी, तुम्ही असेच सोबत राहा. किशोरीताई, तुम्हाला आक्षेप घेण्याचं कारण नाही असं थेट राम कदम यांनी म्हटलंय. आमचा आक्षेप नाही आहे, त्यांनी हनुमान चालीसा म्हणावी, त्यांनी रामरक्षा म्हणावी, त्यांनी गणपती स्तोत्र म्हणावं, हा आमचा आक्षेपच नाहीये. वारंवार चड्डू का ठोकतात उद्धवजींच्या नावानी? संबंध काय या बाईचा? संबंध काय? तुझा पक्ष आहे, तू हनुमान चालीसा म्हण, नाहीतर तू बायबल वाच, नाहीतर तू काही कर. आम्हाला काय करायचं आहे? आपण आमचं नाव घेऊन चड्डू का ठोकते ही बाई? मग हिला कोणतरी चालवत आहे. आणि म्हणून परत म्हणते राम कदम साहेब, ऐका, करून करून भागली आणि देवपूजेला लागली. आम्हाला हनुमान चालीसा बद्दल आकसच नाही. हनुमान चालीसा तुमच्या श्वासात, आमच्या श्वासात आहे, त्याच्यात काय आहे? पण देवाचं नाव घेऊन जे घाणेरडं कृत्य करते मुद्दाम मुद्दाम मुद्दाम, त्याच्यावर आम्हाला आक्षेप आहे. किशोरी, ते हिला कोणीतरी चालवतंय, म्हणजे नवनीत राणाला नेमकं कोण चालवतंय? तुम्हाला थेट आरोप भाजपवर करायचा आहे का? भेटतात जाऊन त्यांना वाटत नाही तुम्हाला ते चालवतायत म्हणून, भारतीय जनता पार्टी चालवते. राम कदमजी, या ठिकाणी मी कधीच व्यक्तिविशेष टिप्पणी करत नाही. किशोरीताई त्या त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात, त्यांना तो पूर्ण अधिकार आहे. पण या ठिकाणी एकच आहे की एक पक्ष म्हणून भूमिका मांडायची झाली. जर कोणी हिंदुत्वाचं नाव घेत असेल, देवाचं नाव घेत असेल, कोणी ऐका, आम्ही कधीही कोणाचं व्यक्तिविशेष समर्थन केलं नाही. पण जे हिंदुत्वाचा हनुमान चालीसा म्हणण्याची ती जी कृती आहे, त्या कृतीचं मात्र आम्ही पूर्वी समर्थन केलंय, वर्तमानात देखील समर्थन. आम्ही तरी कुठे आक्षेप घेतोय? आम्ही म्हणतोय ना, म्हण ना बाई, करून करून भागलीस, देवपूजेला लागलीस, म्हण. तू रामरक्षा म्हण, तू गणपती स्तोत्र म्हण, तू हनुमान चालीसा म्हण, तू हनुमान स्तोत्र म्हण. पण शिवसेनेला चड्डू ठोकून हनुमान चालीसाला विरोध, हा जो काय बालिशपणा चाललाय ना, त्याला विरोध आहे आमचा. तो बालिशपणा तिने बंद करावा. आज अमरावतीची लोक आपण तुमच्याच माध्यमातून बघतोय, कामाकडे दुर्लक्ष. अहो, तुम्ही खासदार आहात ना, कसल्या खासदारकीच्या खाजिनी करताय? काय चाललंय तुमचं? दरवेळेला ह्याच्यात ना बाहेर आल्या नौटंकी, जेलमधना बाहेर आल्या नौटंकी, सारखी नौटंकी. बरोबर आहे, कारण वयाच्या 12व्या वर्षून जे काही केलंय ते रक्तात भिनलंय ना, त्यामुळे ते प्रसिद्धी पाहिजेच. राम कदमजी, तुम्हाला मान्य आहे का हे? कारण मगाशी सुद्धा किशोरीताईंनी बोलताना म्हटलेलं आहे की यांना कुणीतरी मागून चाल देते, चावी देते, म्हणजे थेट आरोप हा तुमच्यावरच होतोय. मुळामध्ये एक पक्ष म्हणून शिवसेनेला अशा प्रकारचे आरोप करणं ही त्यांची राजकीय आवश्यकता आहे, राजकीय अपरिहार्यता आहे. पण देवाचं नाव घेत असेल तर त्याला कोणी आक्षेप घेण्याचं कारण? राम कदम साहेब, देवाच्या नावाला आमचा आक्षेप बोललो नाही. कुठल्या मराठी भाषेत बोलावं? कुठच्या मराठी भाषेत बोलल्या तुम्हाला कळतंय? अहो, आक्षेपच नाहीये. ती जी काय करते उद्धवजींना ललकारते, उद्धवजींनी म्हटलं पाहिजे. मी उद्या म्हंटल तर राम कदमनी पूर्ण राम रक्षा म्हटली पाहिजे. काय गरज काय? तुमचं स्वातंत्र्य, माझं स्वातंत्र्य हे आहे की नाही? मी म्हणणार म्हणून तुम्ही म्हणावं हे कुठलं आहे?
तुमचं स्वातंत्र्य आहे ना, केव्हा म्हणावं, कधी म्हणावं, कुठे म्हणावं, हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. ते उद्धवजींचं स्वातंत्र्य काढून घ्यायचं हिला कोणी अधिकार दिला? आणि ही कोण आहे? आता मी बोलू? बोला बोला राम कदमजी बोला. तुम्ही नीट ऐका, सांगते हनुमान चालीसाला आमचा विरोध नाही, पण तुम्ही जे सांगताय की तिने म्हणताय, मग तिला म्हणायला आम्हाला कुठे आमचा काय प्रॉब्लेम आहे? तिने उद्धवजींचं नाव घेऊन, पक्षाच्या आमच्या प्रमुखाचं नाव घेऊन, आमच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन मुद्दाम मुद्दाम उद्दामपणे मुद्दाम मुद्दाम उद्दामपणे जे काय करते ते तिचे चाळे हे बंद नाही होणार. ते आता कोर्ट पोलीस हे बघतीलच. बोला राम कदमजी. नाही आपण बोलत असताना मी आपल्यामध्ये व्यत्यय कुठे आणला नाही. आपण आपल्या पक्षाची भूमिका मांडताय, तो पूर्ण तुमचा अधिकार आहे, आणि मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतोय. आणि आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की शिवसेना ज्या दिवसापासून काँग्रेस सोबत गेली आहे, राष्ट्रवादी सोबत गेली आहे, त्या दिवसापासून मागच्या 3 वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राच्या जनतेनं काय पाहिलं, खरंच एकदा चाचपणी करावी. प्रत्येक वेळेस हिंदुत्व का चुकतंय आपल्याकडून, याचंही चिंतन व्हावं ही महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे. मुद्दा क्रमांक 1 आणि मुद्दा क्रमांक 2 की राणांना तुमचा आक्षेप आहे, हनुमान चालीसाला तुमचा आक्षेप आहे, की नेमका कशाला आक्षेप आहे? या बाबतीमध्ये आक्षेप आहे, आणि त्यात करून ते कपल वारंवार उद्धवजींचं नाव घेतं त्याला आक्षेप आहे. राम कदमजी, किशोरीताईंनी स्पष्ट केलेलं आहे, राणा दाम्पत्याच्या नौटंकीला आमचा आक्षेप आहे. उद्धव ठाकरेंवर वारंवार ते टीका करतायत, त्यांच्याविषयी बोलतायत, त्यांच्या विरोधात बोलतायत, यावर आमचा आक्षेप असं म्हणतायत त्या. मी अखेरच्या मुद्द्यामध्ये फक्त 2 मुद्दे सांगेन की जरी करता या ठिकाणी शिवसेनेचे नेते काही सांगत असतील तरी कृतीतून ते दिसत नाही. कृतीतून काय दिसतंय? कृतीतून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लागू होत होता का? नव्हता. तरी देखील आकसापोटी आपण सत्तेत आहोत म्हणून तो लावला, हे महाराष्ट्र नाही पाहिलंय का? आपण महाराष्ट्राला जाऊन महाराष्ट्राला पाहिलं नाही का? गुन्हा मागे घेण्याची आपत्ती केंद्रावर आली काय आम्हाला सांगताय तुम्ही? मुळामध्ये लावला कोणी राजद्रोह? तुम्ही लावला. ते घरातून तरी बाहेर पडला का? नाही. कोणी केला? हे नापास कोण करताय ते बघा. पास कोणी केला, नापास कोणी केला, मग लावला कोणी तर नंतर सांगते. सरकार म्हणून तुम्ही लावाल आणि तो नंतरचा विषय कसा होईल? ताय मुळामध्ये असं आहे की नाही ना रामकार साहेब, ऐका की राणा परिवारानं ऐका, त्यांनी रामरक्षा म्हणावी पक्षाला जेरी सांगते. हे पूर्ण हिंदुत्व, काँग्रेस, राष्ट्रवादी, ते काय सगळे तुमच्या मुसलमान भरलेले आहेत असं काय ते जे भासवत आहे? आणि तुमचं उठणं बसणं मात्र मुसलमानांमध्ये सगळ्या बाजूनी आहे. मग तुमची पण भूमिका स्पष्ट करा ना. तुम्ही मुसलमानांच्या कंप्लीट विरोधात आहात की देशद्रोही, देशाच्या विरोधात काम करणाऱ्या मुसलमानांच्या विरोधात आहात? ही भूमिका स्पष्ट करा. राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे काय संपूर्ण मुसलमान आहेत का? किती आपले मराठी हिंदू नेते आहेत, आणि त्यांनी म्हणायला पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे, हे म्हणजे विसंगत वाक्य होत आहे. किशोरीताई, जसं आपण पाहतोय की एकतर एकीकडे दिल्लीमध्ये हनुमान चालीसा पठण करण्याचा मानस राणा दाम्पत्यांनी घेतलेला आहे, तर दुसरीकडे आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होतीये, तर या सभेला अनुसरून हे